İşçi bahar ye. İşçi bahar yani. Bahar. तुला माहिती आहे मी ना प्रचंड टॅलेंटेड आहे. तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे स्वतःच कौतुक करतेय. ऐक ना ऐक ना. तुला माहिती मला असं फार वाटतंय मी असं टॅलेंट इथे वेस्ट करते गुलमोहरमध्ये. आय मीन गॅरीच्या मागे वगैरे उगाच लागले मी असं वाटत. एक मिनटं तू एंगेजमेंट तोडून नाही ना आली आहेस. नाही ग ऑफकोर्स नॉट. बट तू मला 5 मिनिटांपूर्वी बघायला पाहिजे होतं राधिकाच्या घरात. मी ऑस्कर विनिंग ऍक्टिंग केली आहे तिथे. काय केलंस एक्झॅक्टली जाऊन? अगं आम्ही खोटं खोटं वांडलो आणि सगळ्यांना असं सांगितलं की आमचं ब्रेकअप झालंय आणि तिचा विश्वास बसलाय की आमचं ब्रेकअप झालंय. कसली रिअल ऍक्टिंग केली यार मी. सिरियसली? हा. पण एक मिनटं ती राधिका आंटी जरा ओव्हर स्मार्ट आहे. तिला जेन्युइनली विश्वास बसलाय ना? तिलाच काय सगळ्यांना विश्वास बसलाय. नाही वैताग आलाय ग आई. अरे शांत शांत. आई बघितलं ना प्रेम खोटं असलं की कसं होतं ते. अंशन्यासारख्या मुलींचं तर असंच होत. या पोरींचं प्रेम ना काचेसारखं असत. जर हातात ना निसटायचा अवकाश खळकन फुटत. कारण प्रेम नसतंच तिथे. असतो तो फक्त स्वार्थ. खरंय. पण जाऊ दे राधिका जाऊ दे. जाऊ दे ते तर आहेच. माझा काय संबंध? पण जिला प्रेम म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही. अशा मुलीवरती कसं काय जीव ओळून टाकतात